नमस्कार, मी शर्वरी. आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, 5 मिनिटात आम्हीही गंमत करू शकतो, असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 91व्या सभेत हा इशारा दिला. ही सभा गोंधळात आणि हमरीतुमरीच्या वातावरणात झाली. वसंतदा कारखाना दत्त इंडिया यांच्यातील कराराबाबत अभिनंदनाच्या ठरावाला सभासद तानाजी पाटील बोरगावकर यांनी विरोध केला. यावरून गोंधळ उडाला. सभेत घुसलेले काही तरुण धावले. हमरीतुमरीवरून किरकोळ धक्काबुक्की झाली. गोंधळ पाहून खासदार संजय पाटीलही संतापले. आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, 5 मिनिटात आम्हीही गंमत करू शकतो, असा जळजळीत इशारा दिल्यानंतर कार्यकर्ते लगेच शांत झाले. त्यानंतर प्रश्न उत्तर होऊन सभा आटोपली. दरम्यान किरकोळ अपवाद वगळता सभा शांततेत झाल्याचा दावा देखील दिलीप पाटील यांनी केला. वसंतदा पाटील सभागृहात ही सभा संपन्न झाली. अध्यक्ष दिलीप पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, बँकेचे संचालक खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम, वसंतदा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या उपस्थितीत ही सभा रंगली. अध्यक्ष पाटील यांनी बँकेची आर्थिक स्थिती याबद्दल आढावा घेतला आणि अध्यक्ष पाटील म्हणाले, बँकेच्या जुन्या नोटांबद्दल रिझर्व्ह बँकेला कळवले तरीही नाबार्डचे अधिकारी 4 वेळा आले. आयकर विभागानेही धाड टाकली. भुजबळांवर कारवाई केलेल्या ईडीने धाड टाकली, परंतु चिंदी पण सापडली नाही, असं यावेळी म्हणण्यात आलं. एकूणच बँकेचे संचालक माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी अध्यक्ष बी के पाटील, डॉक्टर सिकंदर जमादार अनुपस्थित असल्याची जोरदार चर्चा होती. आमदार अनिल बाबर आणि माजी आमदार विलासराव शिंदे देखील अनुपस्थित होते. तिचा जागर ब्युरो रिपोर्ट.